पाणी किती युद्ध केले, त्याला महत्व देऊ नका, वरिष्ठांना विशेष सेवा पुरवून त्यांची चाटुगिरी करणारा अनुप अग्रवाल याची लायकी काय आहे, आमिर बाप की बिगडी हुई औलाद असं म्हणत आमदार फारुख शहा यांनी अनुप अग्रवाल यांच्यावर हल्लाबोल करत अग्रवाल यांनी काढलेल्या पत्रकाला प्रतिउत्तर दिलं। ते चाळीसगाव रोड येथील अंजन शहा दाता सोसायटी इथे रस्ता क्रॉकटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। प्रभाग क्रमांक 12 मस्जिद अपराध परिसरात चाळीसगाव रोड पासून तर सलीम शेठ यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट गटार व रस्त्याच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे। या कामासाठी या वार्डातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते अजर भाई सय्यद, जमील भाई खाटे, प्यारेलाल भाई पिंजारी व तसेच आमचे मित्र रिटायर SI हसन भाई तसेच मसूद भाई सलीम शेख आणि अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केली होती आणि त्यासाठी मी 49 लाख रुपये नगरोत्थान ह्या योजनेतून मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्या प्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच शोएब भाई मुल्ला, अजर भाई सय्यद व परिसरातील अनेक नागरिक माझ्यासोबत उपस्थित आहे। त्याला कशाला जास्त व्हॅल्यू देता, तो आमच्या उर्दूमध्ये एक म्हण आहे, अमीर बाप की बिगडी हुई औलाद, त्यातला येतो। आणि हे बघा, त्याची स्वतःची काहीच लायकी नाही, तो चाटुगिरी करतो, वरिष्ठांना विशेष सेवा पुरवतो, तो विशेष सेवा म्हणजे स्पेशल सर्व्हिसेस आपण समजून घ्या, आणि चाटुगिरी करून त्याची स्वतःची काहीच लायकी नाही, तो स्वतःला धर्मयोद्धा म्हणतो। आता किती युद्ध केले त्यांनी विचारा जा, फक्त त्याने एवढा 5 वर्षात आमच्या हिंदू समाजातील जे मराठा घटक आहे या मराठा लोकांचा खच्चीकरण करण्याचं काम त्याने केलेलं आहे। आणि वेळ आल्यावर मी एक पत्रकार परिषद घेऊन हे जेवढे आहे चार चौकीच्या त्यांचा सगळ्यांचा मी पर्दाफाश करणार। गेल्या 5 वर्षात मराठा समाजातील अनेक नेत्यांचं खच्चीकरण अग्रवाल यांनी केल्याचा धक्कादायक आरोप समोर आलाय। योग्य वेळ आल्यावर त्यांच्या कारणाबाबत पत्रकार परिषद घेऊन पर्दाफाश करण्याचा इशाराही आमदारांनी अग्रवालांसह भाजपाला दिला आहे। या प्रसंगी MIM चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।